पवार साहेबांनी आव्हान केलं होतं, राज ठाकरेंनी आव्हान केलं होतं. प्रत्येक वेळेस अशा प्रकारची माघार घेतली जातेच असं काही नाही. माघार घेतलेली असेल तर मी त्याचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. एक चांगली परंपराचा पायंडा इथं पाडला गेलेला आहे, परंतु सगळीकडे काही तसं झालं नाही. मागे तुम्हाला आठवत असेल कोल्हापूरची निवडणूक झाली, नांदेड जिल्ह्यामध्ये एक बाय इलेक्शन झालं, पंढरपूरचं बाय इलेक्शन झालं. पण ह्यावेळेसचं वातावरण सगळं लक्षामध्ये घेता आणि सगळे थोडंसं एक वेगळं वातावरण आहे, दिवाळी तोंडावर आहे, ह्या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळालेली होती, त्याही कामाला लागलेल्या होत्या, त्याही घरोघरी फिरत होत्या. आणि सगळ्यांनी आव्हान केल्यामुळं कदाचित हा चांगला विचार त्यांनी केला असावा.